दिल्लीमधल्या आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या शक्तींचा शोध घ्यावा अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. हिंसाचाराचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, मात्र शेतकऱ्यांकडे वेळीचे लक्ष दिले असते तर ही स्थिती उद्भवली नसती, असंही चव्हाण यावेळी म्हणाले. सर्व शेतकरी अतिशय संतप्त आहेत, कारण की शेतकऱ्यांच्या विरोधातला जो कायदा केंद्राने केलेला आहे तो कायदा रद्द करण्याची जी मागणी आहे, जो कायदा अतिशय शोषण करणारा आहे, शेतकऱ्यांचं हिताच्या विरोधातला आहे, धनधान्यांना मदत करणारा असा कायदा, आणि म्हणून सगळ्या देशामध्ये प्रक्षोभ हा गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून सुरू आहे. असं असताना केंद्र सरकारने ज्या पद्धतीने सर्व प्रकरण हाताळलं ते फार चुकीचं आहे. केंद्र सरकारने ह्याला गांभीर्याने कधीच घेतलं नाही. सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप झाल्यानंतरच हे प्रकरण थोडंसं आटोक्यात आलं, परंतु लोकांमध्ये अजूनही समाधान झालेलं नाही आणि म्हणून उद्रेक होणं स्वाभाविक आहे. परंतु उद्रेक होणं याचा अर्थ हिंसाचाराला आम्ही समर्थन कधीच करणार नाही, यातून नुकसान होणार आहे. आणि आज जे काही दिल्लीमध्ये घडलं निश्चितच ते बरोबर नाही आहे. आंदोलन जे आत्तापर्यंत शांततेने होत होतं त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारे कोण शक्ती आहेत हे तपासण्याची गरज आहे. परंतु काँग्रेस हे हिंसाचाराला समर्थन देणार नाही. काँग्रेस या कायद्याच्या विरोधात आहेत, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, परंतु हिंसाचाराच्या मात्र आम्ही विरोधात आहोत. म्हणून मला